अख्ख्या जगात तुम्हाला खात्री मिळणार नाही, मूळ गावी मिळणार आहे. बरं, बैल कुठे जिवंत आहे? मूळ जागी जिवंत आहे. बरं, बैल किती वेळा विकला, किती वेळा आणला, ही गोष्ट इथं आहे का? नाही. ही जन्मली ह्या ठिकाणी दावणीला, त्याच ठिकाणी आज तागा जिवंत आहे. जिवंत आहे. आणि ज्या जागी बांधली त्या जागी कोणताही व्यायाम न देता, कोणताही कसरत न देता आज अवयव जितल्या तिथं आहे, जितल्या तिथं आहे. म्हणून मला जातीवंत म्हणावं वाटतं. तुम्हाला काय मलाही म्हणायला लागेल, आणि जो इथं प्रत्यक्षात भेट देईल तो हेच म्हणेल. त्याच्या शरीराकडं आणि त्याच्या नकीकडं बघितलं तर कोणीही बोलेल की हा रक्ताचा जातीवंत बैल आहे. जातीवंत या शब्दाचा अर्थ चुकीचा कोणी न घेता, जातीवंत या शब्दाचा अर्थ टिकाऊपणा, टिकाऊपणा, पिळदार शरीर, टिकाऊपणा. महत्वाची गोष्ट, मालकाचा बैलाचा टिकाऊपणा. आणि शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी गोंधळात न टाकणारी जागा, प्रत्येक वर्षी कन्फ्युजनमध्ये न टाकणारा बैल. आणि तुम्हाला अभ्यासच करायचा ना, जरा यावर्षी घेतला, हवा केली, विकला, काय कळणार आहे तुम्हाला? काय सुद्धा नाही. अभ्यास काय कळणार आहे? वासराचा अभ्यास कळणार आहे का बैलाचा अभ्यास कळणार? व्यापार झाला, व्यवहार झाला. हा, ते त्याचं वंशावळ किंवा त्याच्यापासून मिळणारे पैदास हे नाही, हे त्याचं म्हणजे कोणी करतात, म्हणजे मी त्यांना मोळू मालकांना बोलत नाही आहे, पण जे काय करतात हे ते स्वतः वैयक्तिक ते करत नाही आहेत की त्या बैलापासून कशी पैदास मिळते, ती पैदास टिकवता येईल का. आज मी मळगे साहेबांना एवढंच म्हणेल की ज्या पण गायी येतील त्या गाईचं रंगरूप कसं आहे, आपला बैल कसा आहे, त्या गायीमध्ये काय कमीपण आहे. म्हणजे जसं की तुम्ही बोलता की पायाला तर कमी आहे, चौकाला कमी आहे किंवा गळ्याला कमी आहे, तर तशा पद्धतीने त्यांना सजेस्ट पण करावं की प्रत्येक बैलामध्ये काय ना तरी चांगला गुण असतो. तसं आता राजा बघितला, हा सर्व गुण संपन्न की त्याचं छाती, चौक, मान, बहरा, नाकाची नळी कुठंच नाही, फक्त एकच की जिथं शिंग. शिंग हे आपण घडवायचे असतात, म्हणजे ते नॅचरली पण घडत असतात आणि आपण पण घडवतो. ते आपल्या गोप जे आहेत पालक आहेत त्यांच्यावर डिपेंडेड आहेत की त्यांनी किती त्याच्यावर लक्ष द्यायचं. फक्त खाण्यावर लक्ष दिलं म्हणजे गहू संगोपन होत नाही आहे. तर तुम्हाला जर समाजापुढे चांगला विचार किंवा चांगलं ते हे पाहिजे असेल, चांगली वस्तू वस्तू ठेवायची असेल, तर तुम्हाला त्या शेंगावर पण लक्ष द्यावं लागेल. आता इथं बाबांकडे तेवढं माणूस बळ नाही, त्यामुळं त्याला एक्सरसाइज न दिल्यामुळे त्याचे नखे सुटले आहेत राजाच्या. पण त्या नखीकडं न लक्ष देता त्याच्या शरीराकडे लक्ष द्या, त्याच्या स्ट्रक्चरकडे द्या लक्ष. जिथं त्याचं एक्सरसाइज न घेता जर असं स्ट्रक्चर असेल तर ती वस्तू किती किमतीची, किती मोलाची, किती ह्याची जातीची असणार. साहेब, तुमच्या बोलण्यातून एक निष्कर्ष मला सापडला, तो बरोबर आहे का चुकीचा आहे मला सांगा, किंवा मी तुम्हाला ओळखले किंवा न ओळखले सांगा. तुमचं असं म्हणणं आलंय ते मी नेहमी सांगतच असतो, खिलारमधली जी माणसाला गोष्ट घडवता येते, कमी जास्त करता येते, त्या गोष्टीवर भर न देता, देवानं जन्म दिलेली माणसाला न घडवता येणारी जी गोष्ट त्या बैलात परिपूर्ण असेल तर त्या बैलाला जातीवंत बैल म्हणायला काय हरकत नाही, काय हरकत नाही. साहेब, मी या बैलाचं वर्णन ज्यावेळेला मोबाईलमध्ये करत असतो तो वर्णन तुम्ही प्रत्यक्ष बघितलं, नागपुडीपासून शेपूटपर्यंत. बरोबर. माझ्या वर्णनाने तुम्ही आज प्रत्यक्ष बघण्यात काय फरक जाणवला का? नाही फरक जाणवला. तुम्ही 99% बोलला त्याचं वर्णन, त्याचा जो 100% रूप ते हिथं आले तर प्रत्यक्षातच घडते आणि दिसते. कारण की जे समोरून बघणं आहे आणि तुमच्या भाषेमध्ये रेकॉर्ड नाही, याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. तुम्हाला अजून तेवढं जमलं पण नाही आहे की त्याचं रंगरूप तेवढं मांडायला. साहेब, ते मांडताच येत मांडता. तुम्ही काय तुमच्या ठिकाणी कोणी, आता मी जर मी तुम्हाला नावं ठेवत असेल का नाही, मलाही ते जमत नाही. शब्द हिरा हिरा मला जमतं तेवढे शब्द वापरलेत, पण ते कमी पडत आहेत. आखीव रिकीव कुरीव जातीवंतपणा, चित्रापणा, फुल चित्रापणा, बारकावा फुल मापाचा, माझ्याकडनं जेवढे शब्द होतील तेवढे मी वापरलेच आहेत. पण त्याच्यासाठी ते पण शब्द कमी पडत आहेत, असा आहे तो अनमोल रत्न आहे. साहेब, हाच शब्द मला सरळ पद्धतीच्या प्रत्येक माणसाच्या भेटीतून पाहिजे आणि हाच शब्द शेतकऱ्यांना वर आणणार आहे. आज त्या गोष्टीचा अनुभवच घेतला नाही तर तुम्हाला अनुभव कसा येणार? आज जर ह्या बैलाच्या पैदाशीचा जर घरात बसून जर विचार केला आणि ह्या मोबाईलमधनं आम्हाला कधी दिसलंच नाही, ह्या चॅनलनं कधी दाखवलंच नाही, आणि मग चर्चा का झाली नाही, मग जत्रत का आला नाही,
जर शंकात्मक तुम्ही जागेवर बसून प्रश्न जर मांडला तर तुमच्या प्रश्नाला प्रश्न वाढत जाणार आहे, तुमचं उत्तर जागेवर बसून सुटणार नाही. बरोबर. कारण तुम्ही आत्ताच अनुभवला 2 दिवसाच्या मुलाखतीमध्ये, लक्षात आलं मी तुम्हाला कन्फ्युजन मधलं उत्तर. हो, आणि तुम्हाला वाटते 2 दिवसापूर्वी तुम्हाला हे पण कमिटमेंट केली होती की तुम्ही आतापर्यंत क्लोजअपमध्ये त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केली नाही, ह्याची मला खंत वाटते. साहेब मला आज समजते ती कमेंट तुमची होती. नाही खरंच चपत, म्हणजे आता मी मला माहीत नव्हतं त्या कमेंट तुम्ही करत होता, तर ते कमेंट मी केली म्हणून तुम्ही आज सरळ पद्धतीने जातीने सांगितलं, त्याबद्दल मला एक अभिमान वाटतो. मला काय वाटतं माहिती का, की मी मागून मी तुम्हाला कशी बोलू, मी मागून बोलतोय तो तोंडा बोलतोय, तोंडा बोलतो म्हणजे ते लहान मुलांचं जे प्रोफाईल आहे हा ते तुमचं आहे. तीन मुलींची दोन मुली माझे. मला वाटलं तो मी दुसराच कोणतरी म्हणून गैरसमज करून घेत होतो बरं का स्वतःला. नाही खरं खरंच तुम्ही आता सांगितलं म्हणून ती मेसेज तुमचा आहे म्हणून मला समजलं. आता कसं माहितीये, पण मला वन वाटायचं की क्लोजअप तुम्ही पण मला समोर येऊन सांगावं. पण कसं माहितीये का, की आता काय माहितीये का, हा अनुभव आता जो मगाचा ग्रुपचा अनुभव आता ह्याच्यातून तुम्ही पण शिकून घ्या की कोणाची कमिटमेंट कशीही असू द्या, जर पटली नाही तुम्ही गप्प बसला, असं सगळ्यांनी गप्प बसा, नाही पटली तर येऊन बघा, प्रत्यक्षात भेट द्या. मी काय उत्तर दिलं तुम्हाला, मी काय रिप्लाय दिला म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं तुम्ही गप्प बसला, हा तुमचा शहाणपणा झाला, तुमचा मोठेपणा झाला. साहेब मला त्या ठिकाणी बरीच उत्तर देत आहेत होती, माझ्या डोक्यात उत्तर सुद्धा आली होती. आल्या माणसाची भेटच नाही तर आपण का उत्तर द्यायचं. पण कसं माहितीये का साहेब, मी प्रश्न काय म्हटलं तुम्हाला, चॅटिंग काय केली की साहेब आत्तापर्यंत तुम्ही राजाबद्दल भरपूर काय म्हटलं, पण क्लोजअपमध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंग केली नाही, त्यामुळं मला खंत वाटते. साहेब आता मग ह्याच्यातून तुम्ही काय बोध घ्यायला पाहिजे होता की हा माणूस इथपर्यंत येत नाही, चला ह्याची एक इच्छा पूर्ण तरी करूया आपण. मला काय, मी एवढे व्हिडिओ बनवतोय बघा, ज्यांनी मला तुंतुना वाजवायला लावला त्याचा तसंच तुम्हाला पण एक हे, समोरच्यासाठी मला जर उत्तर देता येत नाही त्याची इच्छा पूर्ण करूया ना. चला एक व्हिडिओ, मी अशी व्हिडिओ बनवतो, एक व्हिडिओ त्याच्यासाठी बनवूया. माझा नेटपॅक तर महिन्याचा एवढा मारलेला आहे, जर मी व्हिडिओसाठी एवढा जर नेटपॅक मी संपवू शकलो तरी मला काय फरक पडत नाही, मला त्याला ऑलरेडी मी पैसे मोजलेले आहेत. बघा मी मस्करी पण आणि ह्याने पण मी बोलतोय बरं का, तुम्हाला काय वाटतंय काय नाही हे मला माहित नाही, पण मी मस्करी बोललं पाहिजे त्याशिवाय कळत नाही. हा काय फरक नाही पडत, तो व्यक्ती हिथं येऊ अथवा ना येऊ त्याची इच्छा काय, तुम्ही समोरचा काय विचार करतो हा विचार करू नका, त्याच्या प्रश्नातून पॉझिटिव्ह विचार करा, त्याच्या प्रश्नातून पॉझिटिव्ह विचार करा. मला उत्तर देता येतंय की नाही येत, आणि येते तर चांगल्या पद्धतीने मी कसं देऊ, टोमणे पद्धतीने नाही, तुंतुने पद्धतीने नाही. मी माझ्याकडून काय घडलंय का तसं नाही घडलं. आता 3 मुलींचं त्यामध्ये फोटो, लहान मुलींचा फोटो होता, विचार असं समजायचं होतं त्या लहान बाळांनीच तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही तो फोटो व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे होता. आता बघूया तुम्ही तसा अपलोड करताय का. ठीक आहे साहेब, त्या विचारलेल्या प्रश्नातून तुम्हाला काय अपेक्षित होतं. मला हेच अपेक्षित होतं की तुम्ही एखादा आत्ता पण बोलून गेलो, मी तो व्हिडिओ पाहिजे होता, व्हिडिओ पाहिजे होता आणि अपलोड करावा. फक्त त्यातून कोणत्या गोष्टी तुम्हाला दिसल्या नाही, ते आत्तापर्यंत ज्या काय व्हिडिओ जाहीर झाले त्या, जसं की आता त्या दिवशी मी वाटते त्या व्हिडिओला तुम्ही लाईक मी केलंय, परत कमेंटमेंट केलं का नाही, तर त्यामध्ये तुम्ही बघताल राजाच्या क्लोजअपमध्ये फेसचा फोटो घेतला, तुम्ही व्हिडिओ शूट केले, ती नाकनळी दिसलेली, असा क्लोजअपमध्ये टोटली सर्वांगी दिसले पाहिजेत. आणि त्यांना दाखवणाऱ्यांना काय काय जणांना, आता मी फक्त नाकनळी दिसली, चांगले गुण दिसले, पण त्यातला जो जागेव बांधून आहे माणूस बळ नसताना, तिथं तो बांधून असताना त्याची नक्की कशी आहे, पण त्याला एक्सरसाइज नसताना त्याचं शरीर पण कसं आहे हे तर बाकीच्यांना पण दिसलं पाहिजे. साहेब हा प्रश्न उपस्थित होईपर्यंत किंवा हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला याच्या पाठीमाग तुम्हाला एक साधारण मला आठवण करून सांगा किंवा गणित करून सांगा किती व्हिडिओ दिसले. मी आता तुमच्या माध्यमातून सपोज करा 200-250 फोन नंबर घेतले म्हटल्या तर तुमचे तेवढे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. क्लोजअप म्हणजे काय ह्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. बरोबर, माझा अर्थ मी समजून घेण्यासाठी प्रश्न विचार, कारण क्लोजअपमध्ये म्हणजे कसं, आज माझी जशी तुम्ही मुलाखत घेतात असं येणाऱ्या जे चाहते आहेत त्यांची तुम्ही मुलाखत घेतली, तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही काय करताय हे तुम्ही प्रश्न विचारले, तुम्हाला राजामध्ये काय दिसलंय, पण राजामध्ये मी काय दाखवले तुम्हाला हे तुम्ही दाखवलं नाही आहे.
तुम्ही शाब्दिकतेने दाखवले माझा राजा नाकमुळीला असा आहे, कानाला असा आहे, डोळ्याला असा आहे, क्लोज दाखवा दादा। कोणी वाहवा करो किंवा तुणतुणे वाजवो आपल्याला त्याशी घेणे देणे नाही। मी हा चॅनल चालवतोय, हा माझ्या राजासाठी चालवतोय। जे राजाचे शौकीन आहेत ते बघतील, जे राजाचे शौकीन आहेत ते डिसलाईक करतील, मला तर डिसलाईक करतील, त्याशी घेणं देणं नाही आहे। मला काय वाटते, माझी भूमिका काय, माझ्या राजाचं चार माणसामध्ये प्रसार होता हाच माझा उद्देश आहे, हे दाखवा। संपला विषय, सॉरी। ठीक आहे, चालायचं। तर आता त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून तुम्हाला मिळालं नाही, त्याबद्दल मी माफी मागतो, पण आज तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने क्लोजअप बघितला, पण मला आनंद आहे। पण समाजाला पण दाखवा तुम्ही का, कारण की असे तीन मुलीचे फोटो जे मुलांवर, माझा व्हॉट्सअपला वडिलांचा डी पी आहे आणि यूट्यूबला माझ्या भावाचे आणि माझ्या दोन मुलींचा तो फोटो आहे, म्हणजे असे कितीतरी जणांचे असतील। आणि मग ते लहान मुलं असो किंवा वयस अडल्ट असतील, ते तुम्हाला रिक्वेस्ट करत असेल की मला असं पाहिजे म्हणून, तर त्याबद्दल गैरसमज करू नका, त्यांची इच्छा पूर्ण करत जावा। व्हिडिओ बनवायला तुम्हाला काय समजलं का, आज कॅमेरा किती चालत असून आज शंका तयार झालीच, आज बैल बाहेर बांधून कॅमेरा कुठं कुठं नेतोय तुमच्या डोळ्याला माहिती, तरी आज शंका तयार झाली, म्हणून मी बैलाची जागा शेड व्यवस्थित बांधणी, म्हणजे तुम्हाला मला मी रागानं बोलत नाही, पण आज वास्तव तुम्हाला उदाहरण देतोय। एक मिनिट, तुम्ही तुमच्या जागे, त्यांनी त्यांच्या जागे, आज ह्यांना सांगा साहेबांना, आज कॅमेरा किती वेळा चालला आणि कुठं कुठं नेतोय मोबाईल मी, नाही नाही नाही, बैलाजवळ कॅमेरा कुठे कुठे नेतोय, आपल्या बैलाजवळ, हा बैलाच्या कोणत्या कोणत्या आवळीपर्यंत कॅमेरा नेतोय, मोबाईल नेतोय, पूर्ण राऊंड घेतात बघा, राऊंड घेत आहेत। पण दादा मला काय म्हणायचे, आपल्या मोबाईलला पिक्सल कशासाठी केलाय, झुमिंग कशासाठी केलंय, की मला पॅसिफिक तो भाग बघण्यासाठी मिळावा, जसं की त्याची डोळ्याची कपाळाची तुम्ही त्या दिवशी अवताडीत मला ते एक मला माहिती करून द्या, घडी कपाळाची घडी उलटी सरळ काय असेल, या डोळ्यावरची जी शिरा आहे त्या जे कपाळ असतं तिथं जे आट्या पडतात, सहज उभारला तरी रागानं आट्या पडल्याने वाटतात, ते नर रूपातलं लक्षण। अच्छा, आणि जे प्लेन असतं, प्लेन राहतं, नर म्हणजे राग राहतो, घडी म्हणजे राग राहतो, शेवटी मादी म्हणल्यानंतर त्या मादीच्या लेवलनं स्वभाव राहतो, मादीच्या लेवलनं चेहरा राहतो, त्याच्यामुळं तो मुद्दा आहे त्या ठिकाणी। आता मी हा प्रश्न तुम्हाला उपस्थित करण्याचं कारण का, कारण कसं माहिती आहे का, मी जसा खिल्लाप्रेमी आहे तसं मला कुत्र्यांची पण आवड आहे आणि मी कुत्र्यांना ट्रेनिंग पण देतो। म्हणजे तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारला तुमचा आत्तापर्यंत जीवन प्रवास, पण त्यामध्ये हा मुद्दा राहिला होता की मी काय करतो किंवा मी काय केलं, ह्याच्यामध्ये हा मुद्दा राहिला होता। मी कुत्र्यांना ट्रेनिंग पण देतो, मला फक्त एवढंच सांगितलं की माझ्या वडिलांनी दोन कुत्र्यांनी एक गाय पाळली होती आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकल्याने, ह्या चौघांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकल्याने वडिलांच्या पोटात 5 वार झाले, तेव्हापासून मला प्राण्यांची आवड झाली, त्यामुळे माझ्यासाठी हे सकाळ सोपते। मी माणसाला जेवढी किंमत देत नाही तेवढी ह्या पशुपक्ष्यांना किंमत देतो, ते आज कळलं ना, तुम्ही आज मला किंमत दिली नाही पण आज राजाला किंमत दिली, आज मला सुचवलं नाही, डायरेक्ट राजाला घेतला, मी तुम्हाला पण किंमत दिली नाही आणि राजाला पण किंमत दिली नाही, असा गैरसमज मनातला काढून टाका, गैरसमजाचा भाग नाही। मी काय माहिती आहे काय, पण यातून काय कळलं माहिती नाही, नाही काय काय का, मी तुम्हाला फोन करून येतोय ह्याचा अर्थ असा नाही होत की मी तुम्हाला किंमत देतोय। बरोबर बरोबर, जे मला कमेंटमेंट झाले की राज मळगे साहेब असे आहेत, राज मळगे साहेब तसे आहेत, मी असे आणि तसे हा शब्द मगाशी पण उच्चारला होता, आत्ता पण उच्चारला, तो क्लिअर करण्यासाठी तुम्ही आजचा मार्ग आवलं। हां, आज बघा ना, आज तुम्हाला मुलगी बघा गेला तर एक तर तुम्ही अफेअर तरी करताय किंवा बिना सांगता मुलगी बघायला तरी जाताय, मग तुम्हाला त्या मुलीवर विश्वास नाही, आणि मुलीवर विश्वास नाही तर मग ज्या मुलीवर विश्वास नाही त्या मुलीशी तुम्ही आयुष्य कसं गाजवताय। तर विश्वास अविश्वास ठरवायचा कोणी, हे नीट विचार करून ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे, अर्थाचा अनर्थ करून त्याचा काहीच तो उपयोग नाही। अविश्वास कुठं होतोय की मी तुम्हाला एखादी कमिटमेंट करतोय आणि ती पूर्ण करत नाही, तिथं अविश्वास निर्माण होतो। आता जर सपोज करा की जिथं आपली फक्त सोशल मीडियावर जशी त्या व्यक्तींशी माझी भेट झाली तशीच तुमची फोनवर फक्त आपली भेट झाली, ह्याच्या पलीकडे झाली नाही आहे, मैत्री वगैरे झाली नाही आहे,
विश्वास अविश्वासाचा प्रश्न नाहीच. आणि कसं माहिती का, आपण एकमेकाबद्दल गैरसमज करण्याचा प्रश्न पण तिथे नाही आहे. हां, आता जर आपण एकमेकाशी चांगला संवाद साधतोय आणि मनाने एकरूप होतो आहे, विचाराने एकरूप होतो आहे, आणि मनाने जर म्हटलं की आपण मित्र झालो तर ती मैत्री. आणि तिथं जर मी तुम्हाला एखादी कमेंटमेंट करतो आहे आणि मी तुम्हाला ती कमेंटमेंट करून तर मी फसवतो आहे किंवा मी ती पूर्ण करू शकत नाही, तर तिथं अविश्वास निर्माण होतो आहे. असा म्हणजे माझं मत झालं बरं का. आता तुम्ही काय समजताय या माध्यमातून हे तुमचा वैयक्तिक प्रश्न. नाही, मला पटलं, कारण की मला आजचं जे तुमचं प्लॅनिंग आहे ते पटलं. मला असंच पाहिजे, मी प्रत्येकाला सांगत असतो. माझं मत असतं की स्पष्टपणे बोलावं, कारण की ह्या मुलाखतीमध्ये तुम्ही मुलाखत घेताय म्हणून मी तुमच्या मनासारखं बोलावं असं नाही आहे. जे माझ्या मनामध्ये मला जे वाटले ते मी बोललं पाहिजे, नाहीतर मग ते झालं ते आमदार खासदारासारखं, नाहीतर राजकारणी लोकांसारखं. एखादा प्रेस रिपोर्टर येणार, त्याला अगोदरच प्रश्न सांगायचे, बाबा हे मला प्रश्न विचार, आणि नंतर तो मला विचारणार आणि त्याचे उत्तर देणार. हे माझी भूमिका नाही ना. ही जर भूमिका असते तर मी तुम्हाला अगोदरच प्रश्न फोन केला असता, नाही आलो असतो, कळवलं असतं. किंवा ते राजाचे जे पालक आहेत बाबा, त्यांना मी फोन केला असतं की बाबा मी येणार आहे आज तुमच्या इथे, तर ह्या मला कदाचित उशीर झाला तर माझ्या जेवणाचा पण बंदोबस्त करा, असं पण बोलतो असतो. म्हणजे मला काय म्हणायचे की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट किंवा सांगून जाणं ह्याच्यामध्ये आणि न सांगून जाणं ह्याच्यामध्ये फरक आहे. अर्थाचा अनर्थ करून घेणं न घेणं हा प्रत्येकाचा विचार आहे. फक्त माझी काय भूमिका होती ही मी त्या ग्रुपला जशी मांडली तशी तुमच्या पुढे मांडली. बरोबर. आता तुम्ही अर्थाचा अनर्थ करून घ्या अथवा घेऊ नका, मित्र समजा अथवा मित्र समजू नका. मी मैत्रीचा हात पुढे केला आहे, तुम्ही म्हणाला मागेसारखा, तर मी वाघासारखा मागे सरकेल. त्यांना पण म्हटलं होतं तुम्हाला पण मागे सर, आणि मी एक पाऊल मागे सरकलो म्हणजे मी नादखोळा किंवा खिल्लार ह्याच्यातून बाहेर झालो असं नाही. बरोबर. जसं सागर शेडगे साहेब बोलले होते, काय बोलले होते, की अजगर विकल्यानंतर न माझ्यातलं अजून बळ गेलेलं नाही. तसं माझ्याबरोबर कोणी नसलं किंवा माझ्याशी मैत्री केली नाही तरी माझ्यातलं बळ गेलं नाही. मी तुम्हाला मगाशीही म्हटलं की माझ्याशी पशुपक्षी आहे आणि मी ॲज अ ट्रेनर आहे, तर मी त्यांच्याशी दोस्ती पण करू शकतो आणि त्यांच्याकडून काही गोष्टी करून पण घेऊ शकतो, चांगल्या पण वाईट पण. म्हणजे जर एखाद्याची जिरवायची पण आणि एखाद्याची मैत्री करायची पण. साध्या सरळ स्पष्ट भाषेमध्ये मागं पण तेच, पुढे पण ते, आणि चुकीचं बोललो असतो तर पुन्हा एकदा मळगे साहेब तुम्हाला पण आणि ज्यांना मनाविरुद्ध मी काय गोष्ट बोललो गेलो असेल त्यांनाही. नाही, जे काय असेल ते सडे थोडे यातून सावधगिरी झाली पाहिजे, यातून समज आला पाहिजे. आणि आज विश्वास अविश्वास गैरसमज समज ह्या गोष्टी तुमच्याकडनं आज शिकाय भेटल्या. कुठल्या वाक्याला बाबा गैरसमज म्हणायचं, कुठल्या वाक्याला समज द्यायचा, किंवा अर्थ कुठल्या वाक्याचा कसा घ्यायचा, घ्यायचा का न घ्यायचा, हे सुद्धा आजच्या ह्या आपल्या चर्चेतून कसं असतं माहिती साहेब. स्वर जसा तुम्ही बोलण्याचा स्वर जसा वरती किंवा खाली करताल का नाही, तसा त्याचा अर्थ निघत जातो. बरोबर बरोबर. अरे मुद्दा जमत आहे. अरे अरे अरे, त्याला अरे केलं तर तो तिथं पाठीमागे दरकाळी अजून वरच्या स्वरामध्ये बोललो तर तो बोलेल, आणि अरे म्हटले तर इकडे कोणतरी जो शेपटी गोंडा हलवल प्रेमान प्रेमान. बरोबर. अशी गोष्ट म्हणजे अरे हा शब्द प्रेमाचा पण आहे. स्वर हा महत्वाचा, स्वर महत्वाचा, स्वर आणि अर्थ, स्वरानुसार तुमचा अर्थ निघत जातो. बरोबर. इथले तू उदाहरण सांगितले, त्यामुळे मी 3 ते 4 वेळा माफी मागितली, कारण की काही जणांना शब्द लागतात अर्थाचा अनर्थ होतो त्यामुळे समजून घेतात. हा बरोबर. आणि ती माफी मागितली म्हणून तर ते शब्द समजून घ्यायला, हां, थंडपणाने शब्द समजून घ्या. हां, कारण माझी फक्त, मी पुन्हा एकदा त्यांना मी सांगेन, माझी पोस्ट वाचा. मी फक्त ह्या दोन्ही राजांना जन्म देणाऱ्या आईचं रक्ताचं वंशावळाचं माहिती मागितली होती, बाकी कोणाचंही मन दुखवण्याचं मी अशी पोस्ट टाकली नव्हती. नाही, आणि पाहिजे असेल तर माझ्याकडं स्क्रीन रेकॉर्डिंग अजूनही आहे,
आणि खूप हुशार झालाय, त्यामुळे राज साहेब मला तर बोलत नाहीत की आपली मुलाखत बंद करूया, पण मीच तुम्हाला सगळ्यांना बोलतो की माझी मुलाखत आता मी बंद करतो, बंद करायचे. खूप बोलतोय आपण, कारण बोलायला एवढं कमी आहे. आपण पार्ट टू या बोलण्यातून चार तर शहाणी होणार आहे तो. बरोबर, 96 नाही झाले तर 4 तर होणार आहे, ते पण माझी होणार आहे, ते आपली होणार आहे, लक्षात आलं. त्यामुळे एवढं बोलणं सुद्धा महत्वाचं आहे, किंवा स्पष्ट विषय हा कमी मिनिटात पूर्ण होत नाही. आणि कोणाला डॉग ट्रेन करून पाहिजे असतील तर मिळतील. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे डोगो अर्जेंटिनो जी रॉटविलरपासून रॉटविलरपेक्षाही वरची जात आहे. बर बर, म्हणजे सांगायचं म्हटल्यानंतर आपण वजन हे किलोग्रॅममध्ये मोजतो, तसंच ह्याच्यामध्ये PSIमध्ये मोजलं जातं त्यांचे बाईट पॉवर. डॉबरमॅनची ही 250 PSI पॉवर आहे, बाईटची पॉवर. रॉटविलरची 300 PSI आणि डोगो अर्जेंटिनचे 350 PSI आणि 500 PSI ही मगरीचे. म्हणजे मगरीच्या नंतरनं बाईट पॉवर हे जे, म्हणजे विचार करा, जर ह्या जातीने जर एखाद्याला चावलं तर हाडका निघून नाही येणार, हाडकाचा चुराव होणार आणि त्याचं पीठ होऊन मस्तपैकी पोळी भाजी भरून तयार होणार. अशा पद्धती माझ्याकडं सिक्युरिटी गार्डिंग पर्पजची ब्रीड आहे. साहेब, यासाठी आपला आणि मी ट्रेनिंग पण देतो. साहेब, यासाठी आपला परिचय परत एकदा व्यवस्थित संपर्कसहित सांगा. माझं नाव प्रवीण जयिंद पवार, पोशेगावपासून 17 किलोमीटरच्या अंतरावर माझं गाव आहे ललगुण शिंदेवाडी म्हणून. माझा मोबाईल नंबर आहे 8455997786. जर संपर्क करायचा असेल तर वेळ केव्हाही, फक्त एवढंच की फोन लागला नाही तर व्हॉट्सअप करू नका, टेक्स्ट मेसेज करा की ह्या टायमिंगपर्यंत फोन करा, नाही तर तुमचा माझा टायमिंग सांगा. ज्या दिवशी तुम्ही मेसेज टाकताल त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, पण केव्हा तरी तुम्हाला कॉल येईल. त्यामुळं अर्थाचा अनर्थ करू नका जर फोन उचलला नाही किंवा फोन लागला नाही. आणि व्हॉट्सअप मेसेज का नको? व्हॉट्सअप मेसेज का नको, कारण की व्हॉट्सअप मेसेजला दुसरा नंबर आहे आणि तो समोरचा व्यक्ती किती गरजूवंत आहे त्याच्यानुसार त्याला तो नंबर दिला जाईल. कारण का माहिती आहे का, कारण की माझ्याकडे नाही बोलणं हा शब्द नाही आहे आणि एखाद्याचं मन दुखवणं मला पटत नाही आहे. मी तुमच्या गोष्टींना लिमिट ठेवले. हां, फक्त एवढंच मी म्हणेन की मुका प्राणी आहे, आपले मुलं जर शाळेमध्ये जातात तर शिक्षक त्याची गॅरंटी घेत नाही की एवढ्या दिवसामध्ये मी त्याला शिकवेन. काही असे आयटम असतात की ते लवकर शिकू शकतात, काही आयटम असतात ते उशिरा शिकतात. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ओबिडियन्स ट्रेनिंग, गार्डिंग पर्पज ट्रेनिंग ही मिळाली आहे. शोची पण मिळेल, पण जर तुमच्याकडे पेपर असले तर शोची ट्रेनिंग देऊन उपयोग असतो, तर तुमच्याकडे पेपर नसेल तर ते शोचं ट्रेनिंग देऊन उपयोग नाही आहे. आणि गार्डिंगच्या ट्रेनिंगला हे कमी जास्तीत जास्त वेळ लागतो, कमी वेळ लागत नाही आहे. तुमचा डॉग कशा पद्धतीचा आहे त्यावर डिपेंडेड आहे की तो किती ॲक्सेप्ट करतो ट्रेनिंग. आणि जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वॅक्सिनेशन पूर्ण झालेले असावे, डिवॉर्मिंग वगैरे झालेले असावे, त्यानंतरनं तुमचा तुमच्या डॉगीज पपीजसाठी तुम्ही ट्रेनिंगची भूमिका तुमचा विचार करा. ठीक आहे साहेब, या गोष्टीची ज्यांना गरज आहे तो तुम्हाला संपर्कच करणार आहे, कारण तुमचा डायरेक्ट संपर्क नंबर घेतला आहे, पत्ता, तुमचं नाव. तर तुम्ही आज खिल्लार शेतकरी शायन चॅनलला एक सरप्राईज म्हणून एक वेळ दिला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. आणि तुमचंही आभार, मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ आपण संपूया म्हटलं पण तुम्ही पुढे लांबवला आणि त्यामध्ये जे मला बोलून राहिलेलं होतं, माझ्या थोडक्या जीवनामध्ये मी काय, माझ्याकडे काय काय आहे, त्यातला हा घटक डॉगीचा, डॉग ट्रेनिंगचा बोला किंवा मी अनुभवलेल्या काही गोष्टी, ते तुम्हाला त्यानंतर मी तुमच्याशी तुमच्यासमोर मांडल्या, त्याबद्दल तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. साहेब, माझ्याकडून तुम्हाला जी अपेक्षित गोष्ट होती ती राहिलेली होती, त्याबद्दल मी परत एकदा माफी मागतो. पण अजून काही गोष्टी तुम्हाला सजेस्ट करायच्या आहेत का? शेवटी 1-2 मिनिटं तुमच्यासाठी. मी फक्त एवढंच सजेस्ट म्हणेन की तुम्ही एखाद्या जर खिल्लारप्रेमीच्या घरी
किंवा खिल्ला प्रेमीकडे भेट देता त्याच्या खिल्लारमध्ये काय काय चांगले गुण आहेत हे त्याला दाखवा. म्हणजे मला काय म्हणायचे की एखाद्या गायीमध्ये चांगले गुण कोणते आहेत, एखादी गाय पायाला कमी असेल, छातीला कमी असेल किंवा कपाळाला, बाशिंगाला किंवा चौकाला कमी असेल तर तिच्यासाठी सजेशन बैल कुठला ओळू असेल हे सुचवा. आपला तर राजा तर पाची बोटं तुपामध्ये टाकल्यासारखं ऑलराऊंडर आहे, पण तरीसुद्धा राजाबरोबर इतरही बैलांची त्यांना नावं सुचवा की जेणेकरून असं वाटू नये की तुम्ही फक्त राजाचंच प्रमोशन करताय. तुम्ही तो माणसांच्या मनामध्ये जो तुमच्याबद्दलचा गैरसमज आहे त्यांनी असंही म्हटलं आहे त्यामध्ये, तर त्या खिल्लार प्रेमींपाशी जे काही तुम्हाला त्या गायमध्ये कमी दिसत आहेत नाही तर त्या मालकाला विचारा तुमच्या गायमध्ये तुम्हाला काय कमी वाटते. मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही कोणता ओळूतही केला पाहिजे, म्हणजे हे बाकीच्या जे मनामध्ये जे विचार आहेत ते दूर होतील की तुम्ही फक्त तांडोरच्या राजाचं एकट्याचं प्रमोशन करत नाही, तुमच्यासाठी सर्व खिल्लार वळू किंवा खिल्लार गायी एक समान आहे. हा त्यांच्यातला गैरसमज फक्त जो झाला आहे तो दूर करा. बरं, ठीक आहे. सांगितल्याबद्दल सर धन्यवाद तुमचा, आणि तुम्हाला बराच वेळ मी थांबवून घेतलं त्याबद्दल तुमचं मनापासून परत एकदा आभार मानतो, आणि वेळ गेला त्याच्याबद्दल सुद्धा आभार मानतो. वेळ नाही, वेळ आम्ही इथं आज मुक्कामाच्या विचाराने चाललो. तुमच्याकडे नाही, तुम्ही अजून विचारलं नाही. मला समजलं, काय अडचण नाही, कारण तुम्ही अगोदर माझ्या अगोदर कोणाच्या तरी पाहुणे झालात. तसं आम्ही त्यांच्या अगोदर त्यांच्याबरोबर तुमचे पण पाहुणे झालो होतो, पण आपली उमदेमध्ये भेट झाली नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, मगाशी पण बोललो आत्ता पण बोललो तुम्हाला, त्यावेळेस मी कॉल केला होता की मी उमदीला जत्रेला येणार आहे, सय्यद सरांचा कोण बघून, सागर शेळग्यांचा कोण बघून, त्या सागर शेळग्यांबरोबर ते उमदीला येणार आहे. मी नंबर सेव्ह केला नसेल. तुम्ही नंबर सेव्ह नाही का, तुम्ही माझ्याकडून नंबर पण विचारला. आवटी साहेबांचा किंवा नलवडे साहेबांनी वाटते ते खिल्लार आवटी साहेबांनी लवटे साहेबांनी तर खून नेला त्यावेळेस, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या त्या शंभूच्या पाठीमागे एक कालवड होती, त्यावेळेस मी तुम्हाला विचारणा केली होती की आपल्याला ही संगोपनासाठी कालवड मिळेल का, आणि त्यावेळेस तुम्ही कोण बोलताय, काय बोलला, कुठून बोलताय एवढं पण विचारलं, आणि तुम्ही लिहून घेतलं असं विचारण्यातून मला जाणवलं. त्यावेळेस जर तुमच्या डायरीमध्ये असेल तर प्रवीण पवार म्हणून तुम्ही चेक करा, स्क्रीनशॉट असतो तो. माहिती विचारलं की मी स्क्रीनशॉट काढून ठेवतो, आणि वेळ मला जेव्हा भेटेल तेव्हा ते नंबर सेव्ह करून मी ठेवतो, त्यासाठी ते तुम्हाला विचारलेलं असतं, बाकी काय नाही. कारण की मला परत रिमाइंड झालं पाहिजे फोटो बघताना, जरी तुम्हाला तात्काळ रिप्लाय गेला नाही तरी मला परत मी काय करतो, संध्याकाळी चालणी करतो काही गोष्टीची, त्या चालणीमध्ये तो तुम्हाला मागून घेतलेली माहिती असते आणि तो नंबर सेव्ह करायचा. बरोबर, मग त्यानंतर मला जास्तीत जास्त ह्या दोघांकडून म्हणजे खिल्लार शेतकरी जे शॅन चॅनलमधून जातीवंतपणे काम करायला उभारलेले दोन जे तुमच्या बाजूला बसलेले जे खिल्लार पालक आहेत सध्या कमी वयातले, तर ह्या व्यक्तींकडून तुमची मोठ्या प्रमाणात ओळख करून दिली त्या दोघांनी. त्यावेळेला माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा माणूस किंवा आपण कुठंतरी एकत्र डोळ्यासमोर डोळा भेटला पाहिजे, आणि तो तुम्ही घडवून आणला स्वतः, त्याबद्दल परत एकदा आभार मानतो. फक्त मला एवढंच विचारायचं, आजपर्यंत तुम्ही राजाबद्दल आणि तुमच्याबद्दल विचारलं, माझ्याबद्दल मी निर्भीडपणे तुमच्याशी बोललो, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? मी तुमच्याशी रागाने पण बोललो, प्रेमाने पण बोललो, सगळ्या बाबीने बोललो. काय प्रश्न आहे तुमचा परत एकदा मांडा. मी तुमच्याशी रागाने प्रेमाने निर्भीडपणे स्पष्टपणे बोललो, माझं व्यक्तिमत्व तुम्हाला काय वाटलं? नादखुळा व्यक्तिमत्व वाटलं, सरळ पद्धतीचं निढळ मनाचं व्यक्तिमत्व वाटलं. मग तुमचा मगाशी माझ्याबद्दल गैरसमज झाला तो गैरसमज झाला का समज झाला काय झाला? कोणता? तुम्ही मगाशी बोलला माझा गैरसमज झाला. हा हा, तो माझा गैरसमज झाला होता. अच्छा, हो तो आता म्हणजे दूर झाला, चर्चेतून दूर झाला. म्हणजे मैत्री झाली का गैरसमज दूर झाला? मैत्री झाली. अरे त्या प्रश्नांची उत्तर सगळे भेटल्यानंतर क्लिअर झाली. आज तुम्ही जो गैरसमज झाला हा लाईव्ह मध्ये तुम्ही हे करताय, लाईव्ह करताय हे कसं मला माहित नाहीये, पण रेकॉर्डिंग करताय, पण समाजाला पण कळू द्या बाबा हे दोघं जण आता म्हणजे बोलत बोलत मैत्री ही कशी होऊ शकते, म्हणजे हे व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पण बनू शकते आणि प्रत्यक्षात भेटूनही होऊ शकते, गैरसमजीतून गैरसमज दूर करूनही होऊ शकते.
पण गैरसमज दूर करून घेण्याची भावना पण पाहिजे, गैरसमज दूर करण्याचीही भावना पाहिजे. माझा गैरसमज दूर होऊन दोस्ती झाली. म्हणजे मला हा प्रश्न विचारायचं कारण काय माहिती का, मी 5 ते 6 वेळा जे सॉरी बोललो, हात जोडलो, कदाचित त्यांच्याच समजण्यामध्ये झालं आलं नसेल, तर शेवटी हा पॉईंट बघून त्यांच्या समजामध्ये यावे येणार, येणार 100% येणार. अँड रोष करून कोणी कोणाचं काही सुद्धा साध्य करू शकत नाही. बरोबर. कोणी कोणाचा बांध रेटला नाही, त्यामुळे रोष घेऊन आणि हे करून उपयोग नाही. बरोबर. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे की मुलाखत घेतली तांडूर परिवाराकडून, आपलं नाथखोळा परिवार, नाथखोळा परिवाराकडून आणि तांडूरच्या राजाच्या मालकांकडून पण. त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला इथं आल्यानंतरनं. ठीक आहे, धन्यवाद.